मला अतिशय याचा आनंद आहे, कारण ज्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भातला निर्णय देऊन बैलगाडा शर्यतीच्या संदर्भात त्या ठिकाणी बंदी घातली होती, मी मुख्यमंत्री असताना मी स्वतः याचा कायदा तयार केला. तो कायदा तयार केल्यानंतर बैलगाडा शर्यत सुरू झाली, पुन्हा ॲक्टिव्हिस्ट सुप्रीम कोर्टात गेले आणि त्यांनी सांगितलं की बैल हा धावणारा प्राणी नाही, त्यामुळे हा कायदा अवैध आहे. आणि मग त्यावेळेस पुन्हा कायद्याला त्यांनी स्थगिती दिली. आम्ही एक समिती तयार करून एक सायंटिफिक रिपोर्ट तयार केला, रनिंग ॲबिलिटी ऑफ बुल, बैल हा धावणारा प्राणी आहे. मी मुख्यमंत्री असताना तो आम्ही रिपोर्ट तयार केला, तो रिपोर्ट आम्ही सादर केला माननीय सर्वोच्च न्यायालयाला. आणि मग त्याच्यानंतर आत्ता ज्यावेळेस केस लागली त्यावेळी हे आमचं नवीन सरकार आल्यानंतर आम्ही सॉलिसिटर जनरल तुषार मेहता साहेबांना विनंती केली आणि महाराष्ट्राच्या वतीनं त्यांनी उभं राहून आणि रनिंग ॲबिलिटी ऑफ बुल म्हणजे बैल हा धावणारा प्राणी आहे हा आमचा रिपोर्ट त्या ठिकाणी सादर केला आणि सांगितलं की हा कायदा वैध आहे, कारण या कायद्यामध्ये सगळ्या प्रिकॉशन घेतलेल्या आहेत. आणि यांनी जो ऑब्जेक्शन घेतला की बैल धावणारा प्राणी नाही आहे, हा सायंटिफिक रिपोर्ट आहे जो सांगतो की बैल हा धावणारा प्राणी आहे, त्यामुळे कुठेही प्राण्यांवर अन्याय करणारा हा कायदा नाही आहे. आणि मला अतिशय आनंद आहे की आज जो निर्णय आला आहे त्याच्यामध्ये आम्ही केलेला कायदा हा सर्वार्थाने कॉन्स्टिट्यूशनल आहे, हा सर्वार्थाने संवैधानिक आहे, अशा प्रकारचा निकाल हा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. हा शेतकऱ्यांचा मोठा विजय, हा महाराष्ट्राचा मोठा विजय. आणि मी विशेष या ठिकाणी उल्लेख करू इच्छितो की या ठिकाणी जी आमची वकिलांची टीम होती त्यांनी तर उत्तम काम केलंच, पण विशेषतः आपल्या इथले अनेक लोक याच्यामध्ये त्याचा पाठपुरावा करत होते, विशेषतः महेशदादा लांडगे असतील किंवा गोपीचंद पडळकर असतील किंवा बाळा भेगडे असतील, राहुल कुल असतील, या सगळ्यांनी प्रचंड याचा पाठपुरावा केला आहे. महेशदादा तर जवळपास पूर्णवेळ एक आमचे प्रतिनिधी म्हणून दिल्लीलाच या केसमध्ये त्या ठिकाणी उपस्थित होते, त्यांनी स्वतः वेगवेगळे वकील लावले होते. आणि मला असं वाटतं की ही जी काही मेहनत आम्ही केली आज ती खऱ्या अर्थानं सफल झाली आहे आणि आमचा कायदा आणि आम्ही केलेला रिपोर्ट या दोन्ही गोष्टी सुप्रीम कोर्टाने व्हॅलिड ठरवल्या. मला याचा अतिशय आनंद आहे, कारण तहूर राणा याच्या प्रत्यार्पणानंतर या ठिकाणी 26/11 मधला पाकिस्तानचा जो हात आहे हा जगजाहीर होणार आहे. तो तसाही सर्वांना माहितीच आहे, पण कायद्याने जेव्हा हा जगजाहीर होतो त्यावेळी पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र म्हणून त्या ठिकाणी अंकित करण्याकरता किंवा त्याच्यावर वेगवेगळ्या युनायटेड नेशन्सच्या ट्रीटीजप्रमाणे बंधन घालण्याकरता एक प्रचंड मोठा फायदा आपल्याला होणार आहे. मला या ठिकाणी नमूद केलं पाहिजे की विशेषतः मागच्या काळामध्ये आपण त्या ठिकाणी डेव्हिड हेडली याची जी साक्ष आपण त्या ठिकाणी घेतली आणि त्या साक्षीमुळे खऱ्या अर्थानं हा मार्ग जो आहे तो खुला झालेला आहे. आणि मी याकरता खरं म्हणजे आपले जे स्पेशल काउन्सिल त्यांचं अतिशय मनापासून त्यांचं अभिनंदन करेन की त्यांच्यामुळे आज खरं म्हणजे हे आपण करू शकलो आणि विशेषतः मोदी सरकारमुळे आपण हे करू शकलो, कारण त्यावेळी मोदी सरकारने आणि आपले जे NSE आहेत यांनी पुढाकार घेतला आणि आपल्याला ती परवानगी त्या ठिकाणी मिळाली. उज्ज्वल निकम साहेब स्वतः त्या ठिकाणी गेले आणि उज्ज्वल निकम साहेबांनी जाऊन डेव्हिड हेडलीची साक्ष घेतली आणि त्या साक्षीमुळे खऱ्या अर्थानं आज हा मार्ग खुला झालेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं आजचा दिवस हा अत्यंत महत्वाचा आहे. कार्यकारिणी होते पुण्यामध्ये कर्नाटकच्या, खरं तर सगळ्यात कार्यकारिणीवर अध्यक्ष दुपारी बोलतील.